नमस्कार सुधाच फूड रेसिपीला सबस्क्राईब करा व्हिडिओचे अपडेट मिळण्याकरता बेलायकॉनला क्लिक करा आणि आवडलेले सर्व व्हिडिओजना लाईक आणि शेअर करायला विसरू नका आज आपण गणपती आणि महालक्ष्मीसाठी खास गोविंद विडा कसा बनवायचा ते पाहणार आहोत त्यासाठी छान कोवळी आपल्याला विड्याची पानं घ्यायची आहेत अशी दुमडल्यानंतरही जी चिरत नाहीत अशी पानं आपल्याला घ्यायची आहेत पाच पानं घ्यायची आहेत मोठ्या आकाराची आणि त्याचे देठ काढून घ्यायचे आहेत आपल्याला बघा स्वच्छ पुसून घेतलेली आहेत मी ओल्या फडक्याने ही पानं त्यातलं जे पहिलं पान असेल आतलं त्याला आपण चुना कात त्यानंतर थोडंसं खोबऱ्याचा खीस गुलकंद एक अर्धा चमचा आपण यामध्ये घालून घेऊयात तुम्ही याच्यामध्ये आवडीप्रमाणे तुमच्या मसाला भरू शकता त्यानंतर मुखवास मुखवासची रेसिपी मी आधीच तुमच्यासोबत शेअर केलेली आहे आणि हे सर्व भरल्यानंतर आपण ह्याला अंगठा आणि बोटाच्या साह्याने अशा पद्धतीने दुमडायचं आहे की वरती असा टोक आला पाहिजे म्हणजे त्रिकोण आकार झाला पाहिजे खाली बेस आणि वरती कोण आला पाहिजे एक ही आपली पहिली पानाची पेटी तयार झाली आता आपण जे दुसरं पान आहे ते घ्यायचं आहे आणि त्याची दिशा जे जे विरुद्ध असली पाहिजे पहिल्यांदा जे पान आपण पकडलं होतं त्याच्या विरुद्ध बाजूनी आणि ते दोन्ही बाजूनी दुमडून खालच्या बाजूनी दुमडून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे त्यामुळे काय होतं अशा एक एक एक, एक लेयर्स येत जातात आणि मस्त आपला हा पाच पानांचा गोविंद विडा तयार होतो आणि खालची जी बाजू आहे शेवटची ही जिथे आपण दुमडलेली आहे टोकं त्याची तिथे ते आपण त्याला लवंग टोचून बंद करून घ्यायचं आहे म्हणजे पान आपलं सुटणार नाही बघा मस्त असा पाच लेयर असलेला ले आपला गोविंद विडा तयार आहे अतिशय सोपी पद्धत आहे आणि झटपट बनून तयार होतो आणि दिसायला अतिशय सुंदर दिसतो आवडला असेल तर लाईक करा बाय बाय